एवरीवन, दिस इज प्रोफेसर अतुल पाटिल फ्रॉम सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। टुडे वी आर गोइंग टू लर्न सम न्यूमेरिकल्स फ्रॉम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया फ्रॉम द सब्जेक्ट मैकेनिक्स ऑफ स्ट्रक्चर। ओके, वी विल कंटिन्यू सम न्यूमेरिकल्स फ्रॉम प्रीवियस लेक्चर। ओके, सो द क्वेश्चन इज अ स्क्वेयर हैज 120 mm साइड, कैलकुलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट नंबर वन वर्टिकल सेंट्रॉइडल ऐक्सिस, नंबर टू बेस। म्हणजे काय दिलेलं आहे बघा, एक स्क्वेअर सेक्शन दिलेलं आहे, स्क्वेअर सेक्शन दिलेलं आहे, त्याची साईड किती दिली आहे 120 mm। म्हणजे जे काय सगळ्या साईड असणार आहे, स्क्वेअर म्हटलं ऑल साईड्स आर सेम, म्हणजे एका बाजूची व्हॅल्यू दिली आहे 120 mm। आणि हा असेल त्याचा एक्स एक्स ॲक्सिस, हा असेल वाय वाय ॲक्सिस, आणि हा असेल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सी जी। आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा कशाभोवती, वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस दॅट इज नथिंग बट आय वाय वाय, आणि सेकंड वन बेस दॅट इज नथिंग बट दिस बेस। ओके, बेस भोवती, म्हणजे आय वाय वाय आणि आय बेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे। तर हे कसं सॉल्व करणार बघा, फर्स्ट ऑफ ऑल मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस, वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस कुठला आहे तुमचा, वाय वाय, दॅट सो आय वाय वाय विच इज नथिंग बट आय जी। आय जी का म्हटलं तर सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे म्हणून, विच इज इक्वल्स टू डी बी क्यूब अपॉन 12। हा फॉर्म्युला आपल्याला टेबलमधून भेटणार आहे। सो डी बी क्यूब, डीची व्हॅल्यू आहे 120, बीची व्हॅल्यू पण 120 आहे अपॉन 12। आता हा फॉर्म्युला जो आहे तो कशासाठी आहे, तर रेक्टँगलसाठी आहे। मग हा आपण रेक्टँगल असं कन्सिडर केलं, फक्त काय इथे असणार आहे डी आणि बी सेमच असणार आहे, म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू सेमच येणार आहे 120 120। अपॉन 12 केलं, आपल्याला व्हॅल्यू मिळाली आय वाय वायची 17.28 × 10⁶ mm³। हे झालं आपलं एम आय अबाउट वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस। सेकंड वन आपल्याला काय सांगितलं, एम आय अबाउट बेस। मग एम आय अबाउट बेस आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे बघा, त्याच्यासाठी हा बेस असेल, इथं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं। मग आपल्याला काय करायचं आहे, हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस हे दोन्ही एकमेकाला पॅरलल ॲक्सिस कन्सिडर करायचं आहे, आणि पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा आहे। सो आय ए बी दॅट इज नथिंग बट पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला, आय ए बी इज इक्वल्स टू आय जी प्लस ए स्क्वेअर। ओके, आय जीची व्हॅल्यू काय असणार आहे, आय एक्स एक्स। आय जीची व्हॅल्यू इथे काय असणार आहे, आय एक्स एक्स। ओके, म्हणजे एक्स एक्स ॲक्सिस भोवतीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ती काय येणार आहे, बी डी क्यूब अपॉन 12। त्यानंतर ए एरियाची व्हॅल्यू काय असणार आहे, बी इंटू डी। एरियाची व्हॅल्यू काय असणार आहे, बी इंटू डी। ओके, मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करा, आय ए बी इज इक्वल्स टू बी डी क्यूब अपॉन 12। मग बीच्या जागी 120, डी क्यूब 120चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया, एची व्हॅल्यू इथं पुट केली, बी इंटू डी म्हणजे 120 × 120 × h² एच म्हणजे काय असेल, ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स, हे किती असणार आहे तुमच्या पूर्ण डीच्या हाफ असणार, म्हणजे किती असणार आहे 120 × 120 × h² त्याचा स्क्वेअर। ओके, त्याचा स्क्वेअर। सो हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर याचा ॲन्सर किती आलं बघा, 6.97 × 10⁶ mm³। 6.97 × 10⁶ mm³ हा असेल एम आय अबाउट बेस। ओके, आफ्टर दॅट आपण काय काय कॅल्क्युलेट केलं बघा, वाय वाय ॲक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला 17.28 × 10⁶ mm³, आणि बेस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला 6.97 × 10⁶ mm³। ओके, थँक्यू एवरीवन।